मौदा शहर से रामटेक और भंडारा जाने वाले मार्ग पर बड़े खड्डे होने के कारण इस मार्ग पर आए दिन दुर्घटना पड़ी है, लेकिन मौदा बांधकाम विभाग और जनप्रतिनिधि इस समस्या की अनदेखी करने का आरोप राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष शिवराज बाबा गुर्जर ने लगाया है। 2 साल पूर्व इस मार्ग का नूतनीकरण किया गया था, लेकिन निकृष्ट दर्जे का काम होने के कारण यह 3 किलोमीटर का मार्ग आज पूरी तरह उखड़ गया है। इस मार्ग को त्वरित दुरुस्त करने की मांग नागरिकों ने की है। अन्यथा तीव्र आंदोलन की चेतावनी शिवराज बाबा गुर्जर ने दी है। मौदा हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या मौदा शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तहसील कार्यालय, SDO कार्यालय, पोलीस स्टेशन आणि अनेक असे महत्त्वाचे पंचायत समिती, अनेक महत्त्वाचे कार्यालय इथं शासकीय कार्यालयात आहेत आणि अशा दरम्यान मौदावरून जो भंडारा हायवे जो आहे NS6 रबडीवाला पासून तर जुना पेट्रोल पंप केसलापूर, तर ह्या रस्त्याची अतिशय वाईट अशी दुर्दशा झालेली आहे। अनेक वेळा इथे अपघातही झालेले आहेत आणि मौदा गावातून जाणारा हा रस्ता असल्यामुळं रोड क्रॉसिंग करताना सुद्धा बरीचशी सावधानी ठेवावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा रस्ता लवकरात लवकर जर दुरुस्ती झाला नाही तर ह्याचे नक्कीच परिणाम सार्वजनिक बांधकाम विभाग मौदा यांना भोगावे लागतील। कारण की नुकतंच आता 1-2 महिन्यापूर्वी इथं फार मोठा एक ऍक्सिडेंट झाला आणि ह्याच रोडवर मौद्याचे ST स्टँड असल्याने शाळा आहेत, इथं विद्यालय आहेत, यामध्ये जाणारे आता शाळा सुरू झाल्यात आणि त्या माध्यमातून लोक जेव्हा रोड क्रॉसिंग करतात तर नक्कीच इथं दुर्घटना होत असतात। खड्डे वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये ड्रायव्हर लोक त्यांचं लक्ष नसतं आणि अशा वेळेस नक्कीच अपघात होतात। तर आमची हीच विनंती राहील की लवकरात लवकर आम्ही एकदा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, आम्ही मौदा तालुक्यातर्फे बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत खोब्रागडे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनाची दखल अद्याप त्यांनी घेतलेली नाही आहे। जर येणाऱ्या 8 दिवसात जर त्यांनी दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्कीच आंदोलन करेल आणि या विषयात हा जनतेचा विषय मार्गी लावून मोकळा होईल। BCN News के लिए मौदा से संजय केटे की रिपोर्ट।